ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड सेल्स ऑफिसर कडून फसवणूक, बँक ग्राहकांची बँकेत आणि पोलिसात धाव। मिरजेतील ॲक्सिस बँकेने नेमलेल्या सेल्स ऑफिसरने कोटीचा बँक ग्राहकांना गंडा घातल्याची घटना ताजी असताना आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सेल्स ऑफिसरने लाखो रुपयांचा गंडा घालून गायब झाल्याची घटना समोर आली आहे। फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांनी आयसीआयसीआय बँक शाखा गांधी चौक येथे गर्दी केली होती। क्रेडिट कार्ड विभाग सेल्स ऑफिसर भरत कोळी असं गंडा घालणाऱ्याचं नाव आहे। मिरज कुपवाड आणि विश्रामबाग या तिन्ही शाखेतील क्रेडिट कार्ड विभागात हा भरत कोळी काम पाहत होता। बँक ग्राहकाचा विश्वास संपादन करून त्यांच्या क्रेडिट कार्डवरील रक्कम व परत खातेवर भरण्यासाठी दिलेली रक्कम भरत कोळी यांनी परस्पर काढून घेतल्याचा आरोप बँक ग्राहकांनी केला आहे। 15 ते 20 बँक ग्राहकांची सुमारे 35 ते 40 लाख रुपये फसवणूक झाल्याची तक्रार आयसीआयसीआय बँकेत ग्राहकांनी दिली आहे। याची दखल घेऊन आयसीआयसीआय बँक मुंबई मुख्य कार्यालयातून फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी चौकशीसाठी शाखेत हजर झाले आहेत। अशोक अग्रवाल यांनी क्रेडिट कार्ड बंद केले असताना 6,40,000 रुपये रकमेची फसवणूक भरत कोळी यांनी केली आहे। अशोक अग्रवाल यांना भरत कोळी यांनी रक्कम नील झाल्याचं बँकेचे सर्टिफिकेट दिले आहे। अशोक अग्रवाल यांनी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे। ग्रामसेविका वैशाली गाडे, विश्वास कपूर यांच्यासह 15 ते 20 ग्राहकांची फसवणूक करून भरत कोळी गायब झाला आहे। माझं नाव विश्वास कपूर। मला क्रेडिट कार्ड नको असताना त्यांनी मला घ्यायला लावलं, मी घेतलं आणि कार्ड आल्यानंतर म्हटलं मला कार्ड नको, म्हटलं कार्ड कॅन्सल करा। मी त्यांना कार्ड कॅन्सल करायला दिलं, त्याने माझ्या तिकडे काही मोबाईल घेतला, कार्ड कॅन्सल केलं म्हणून सांगितलं आणि पैसे कार्ड काढायचा दूर आम्ही बघितलं पण नाही। त्यांनी कार्ड सांगितलं हे कार्ड घ्या, तोडून टाका, थोडे करून टाका। त्यांनी आमच्या तिकडे थोडे केले आणि बँकेत मेसेज आलेला आहे 7,000 भरा, 1,000 भरा। आम्ही कार्ड काढायचा दूर बघितलं पण नाही, नंबर सुद्धा आम्हाला माहीत नाही। भरत अशोक कोळी त्यांचं नाव आहे। ते आयसीआयसीआय बँकमध्ये कामाला आहेत असं आम्हाला सांगितलं गेलेलं आणि ते राहायला इचलकरंजीला आहे। आणि सर, माझ्याकडं भरत अशोक कोळी यांना मी वारंवार फोन केल्यानंतर माझ्या घरापर्यंत जेव्हा म्हणजे आयसीआयसीआय बँकची माणसं गेलीत तेव्हा मी घरापर्यंत न जाता मला त्यांनी फोन आल्यानंतर मी ऑफिसला आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांना भरत कोळींना मी फोन केल्यानंतर भरत कोळींनी मला सांगितलं त्यांना माझा नंबर द्या। त्यांना नंबर दिल्यानंतर त्या दोघांचं कम्युनिकेशन झाल्यानंतर ते माझ्या घरापर्यंत न जाता बाहेरच्या बाहेरच परत गेलेले आहेत। असं 2 वेळा घडलेलं आहे, म्हणजे मला 2 वेळा फोन आलेले त्यांचे आणि दोन्ही वेळा ते घरापर्यंत गेलेले। वैशाली ब्रह्मानंद गाडे, मी आयसीआयसीआय बँकेत म्हणजे मी ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवक म्हणून नोकरीत असताना आमच्या इथं 15 रुपयाची खाती काढायची म्हणून आयसीआयसीआय बँकेचे ते भरत कोळी आणि ते साहेब आले तिथं मॅनेजर, मग त्यामुळं आमची ओळख झाली। त्यांनी आम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर केल्यानंतर मला पहिल्यांदा 3013 या नंबरचं क्रेडिट कार्ड मिळालं। ते ब्लॉक झालंय म्हणून मला त्यांनी सांगितलं, ब्लॉक झालंय म्हणून सांगितल्यानंतर मला त्यांनी दुसरं लिमिट वाढवून दुसरं कार्ड देतो म्हटलं। पहिलं कार्ड मी काही यूज केलेलं नसताना मला आत्ता त्यांचं मेसेज यायला आलेत 1,78,000 रुपये भरा म्हणून, असं त्यांचा फोन यायला लागले 17 वेळा। ते झाला विषय। दुसरं कार्ड माझं जे 1001 हे कार्ड जे मला ऑफर केलं दुसरं, ते मी यूज करत होते। ते यूज करताना मी वारंवार जेवढे अमाऊंट वापरत्या तेवढे अमाऊंट आणून भरत कोळी यांच्याकडे देत होते आणि त्यांनी पैसे भरलेले असताना 1001 न जाता 3013 म्हणजे बंद असलेल्या कार्डला गेले असं बँकमधनं वारंवार सांगायला लागले। आणि दुसरी गोष्ट, माझं बडोदा बँकेचं क्रेडिट कार्ड आहे 6560 या नंबरचं, ते क्रेडिट कार्डसुद्धा त्यांनी माझ्याकडनं 2 दिवस ठेवून घेतलं। त्यांनी म्हटले का मॅडम तुमचं कार्डचं काय ते प्रॉब्लेम झालेला आहे असं सांगून माझ्याकडनं क्रेडिट कार्ड ठेवून घेतलं। त्या क्रेडिट कार्डवरचे 8,000 रुपये मी वापरलेले असताना त्या कार्डचा आता मला फोन यायला लागले की 38,000 रुपये तुम्ही खर्च केलेत। म्हणजे हे सगळं भरत कोळी हे आयसीआयसीआय बँकमध्ये कामाला असलेले व्यक्ती त्यांनी की आम्हाला इथं बोलवून मी आयसीआयसीआय बँकेत काम करतो आहे आणि माझ्याकडनं तुम्हाला हे क्रेडिट कार्ड ऑफर केलेलं आहे बँकमधनं आणि आता बँकवाले असं सांगतात की ते आमच्या इथं परमनंट नव्हते किंवा आमच्या एखाद्या संस्थेमार्फत त्यांनी आमच्या इथं आलेले होते असं सांगतात। पण तसं नसून आम्ही आज जनता कशावरती विश्वास ठेवते की आज ते बँकेत कामाला आहे म्हणून
पण त्यांच्यावर विश्वास ठेवला आम्ही सगळ्यांनी, म्हणजे इथं जेवढे जण आले तेवढे सगळ्यांनी, नाहीतर रस्त्याने चालणाऱ्या माणसाने जर आम्हाला विचारलं की तुमचा OTP काय, नाही तर तुमचं क्रेडिट कार्ड कुठलं आहे, तर कोणी सांगत नसते. पण आज जर एवढे सुशिक्षित सगळेजण असताना त्या माणसानं आज एवढा लोकांचा गपन केलेला आहे, तर तो सगळा बँकवाल्यांनी पूर्णपणे त्यांच्या सहकार्य करून जबाबदारी घेतली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि हे तुम्ही सगळ्यांना, म्हणजे सगळ्या पूर्ण जनतेला कळू दे की ICICI बँकमध्ये हा गबन झालेला आहे. महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज.